श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी या सोशल मीडियाच्या काळात लोकांशी आपल्या पर्सनल गोष्टी लपवणं आता थोडं कठीणच होऊन बसलेलं आहे त्यातून आपले मित्र नसलेल्या लोकांना आपल्याबद्दल जाणून घेण्याची जास्त उत्सुकता असते त्यातून अनेक असे असतात ज्यांना आपल्या जीवनातील काही गुपितं जाणून घ्यायचे असतात अर्थातच असे लोक आपले शुभचिंतक असू शकतात असं नाही ते फक्त आपली कमजोरी पात्रता जाणून वेळ पडल्यावर आपल्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणूनच जीवनात काही गोष्टी या आपण गुप्त ठेवल्या पाहिजे किंवा या गोष्टी आपण कुणाला सांगू नयेत बहुतेक वेळा असं होतं की आपण देखावा करण्याच्या नादामध्ये किंवा माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे हे दाखवण्याच्या नादामध्ये कधीकधी आपल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा सोशल मीडियावरती शेअर करत असतो किंवा मग आपल्या मित्रांमध्ये शेअर करत असतो परंतु आपल्याला जोपर्यंत असं वाटत नाही की ही व्यक्ती माझी शुभचिंतक आहे ही व्यक्ती मी काहीही गोष्टी सांगितल्या तर ती दुसऱ्या कोणासमोर जाऊन बोलणार नाही किंवा मग या गोष्टींमुळे त्या व्यक्तीला वाईट वाटणार नाही किंवा मग ती व्यक्ती आपल्यावरती जळणार सुद्धा नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीसोबत आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करू शकतात परंतु शक्यतो आपल्या फॅमिलीअर्स सोबत सोडून बाकीच्या व्यक्तींसोबत काही गोष्टी ज्या आहेत त्या नेहमी गुप्त ठेवायला हव्यात तर त्या कोणत्या आहेत हेच आज आपण आपल्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे आपली झालेली आर्थिक हानी किंवा मग आर्थिक नुकसान सर्वात पहिलं तर आपली झालेली हानी किंवा मग नुकसान हे का कुणाला सांगू नये का कुणाला कळून देऊ नये तर असे केल्याने लोकांना आपल्या आर्थिक कमतरतेची माहिती होत असते व त्यामुळे समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला अर्थसहाय्य मिळत नाही कारण समोरच्या व्यक्तीच्या मनात पैशांविषयी अनेक शंका येत असतात जसे की हा आपले पैसे वेळेवर देईल का नाही किंवा हा आपले पैसे घेऊन पळून जाईल इत्यादी लोकांना जोपर्यंत आपण त्यांचे पैसे वेळेवर परत करू याची खात्री होत नाही तोपर्यंत समोरची व्यक्ती आपल्याशी पैशाचा व्यवहार करत नाही त्यामुळे आपल्या झालेल्या आर्थिक नुकसानीची माहिती कधीच कुणाला देऊ नका असं नाही आहे की तुम्ही कुणाचे पैसे घेऊन पळून जाल परंतु किंवा मग घ्यालच असं देखील नाही आहे परंतु कधीतरी आपल्याला जर गरज असेल आणि आपण थोड्याशा दूरच्या आता घरामधील जे व्यक्ती असतील ते निश्चितपणे कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपल्याला मदत करतीलच परंतु थोडीशी लांबची व्यक्ती असेल आणि कधी जर आपण तिच्याकडे मदत मागायला गेलो तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये बऱ्याचशा शंका निर्माण होत असतात कधी कधी आपल्याला एमर्जन्सीमध्ये असे पैसे घ्यावे लागतात आणि ते आपण अगदी काही दिवसांनंतर ते परतही करतो परंतु त्या व्यक्तीला जर आपल्यावरती विश्वास नसेल तर ती व्यक्ती आपल्याला पैसेच देऊ शकत नाही त्याच्यामुळे आपलं जर काही आर्थिक हानी झाली असेल आर्थिक नुकसान असेल तर ते कधीही कुणाला सांगू नका याच्यामुळे आपला फायदा होणार आहे की आपल्याला जर कुणाकडून मदत हवी असेल तर ती निश्चितपणे मिळेल आणि आपण तर कुणाचे पैसे बुडून कुठे जाणार नाही आहोत तर ते आपण रिटर्न पण व्यवस्थितपणे करू शकतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपले दुःख किंवा मग कमजोरी बुद्धिमान व्यक्तीने आपले दुःख व कमजोरी कधीच कुणाला सांगू नये कारण आजकाल समाजात लोक रडून ऐकतात आणि हसून सांगत असतात अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आपण आपलं दुःख व्यक्त केल्यास समोरची व्यक्ती त्या गोष्टीची खिल्ली उडवू शकते अशा वेळी आपले दुःख कमी होण्याऐवजी उलट वाढत जाते आणि त्याचे परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागत असतात आपली कमजोरी जर आपण कोणाला सांगितली तर आज जी व्यक्ती तुमचा मित्र आहे उद्या काही कारणावरून दोघांत ती व्यक्ती या गोष्टीचा गैरफायदा घेऊ शकते म्हणून बुद्धिमान व्यक्तीने आपले दुःख किंवा मग आपली कमजोरी कधीच कुणाला सांगू नये त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे वाईट व्यक्तीने केलेला अपमान जर एखाद्या वाईट व्यक्तीने म्हणजेच अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीला समाजात काहीच मान सन्मान नाही अशा व्यक्तीने तुमचा अपमान केला तर ही गोष्ट कधीच कुणाला सांगू नये कारण यामुळे त्या व्यक्तीचे तर काही नुकसान होणार नाही पण आपली प्रतिष्ठा पणाला लागेल व समाजात आपला मान सन्मान व आदर कमी होईल आणि त्यामुळे लोक पण आपली खिल्ली उडवतील आणि आपला अपमान करतील तसेच या गोष्टींमुळे आपल्याला भविष्यात त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात म्हणून बुद्धिमान व्यक्तीने वाईट व्यक्तीने केलेला अपमान कधीच कुणाला सांगू नये त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे जी की स्त्री आणि पुरुष दोघांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे स्त्रीने पुरुषांविषयी म्हणजे आपल्या नवऱ्याविषयी किंवा मग पुरुषाने आपल्या बायकोविषयी कधीही कुणामध्ये कुणा काहीही गोष्टींवरून बोलू नये जसं की चारित्र्यावरून कधी जर आपल्या पत्नीची वागणूक आपल्या पत्नीसोबत झालेला वाद किंवा मग तंटा आपापसातील आप मतभेद अशा गोष्टी आपण अनेक वेळा इतर लोकांबरोबर जाऊन सांगत असतो पण यामुळे आपल्याला भविष्यात त्याचे परिणाम भोगावे लागत असतात कारण ज्या व्यक्तीला आपण या सर्व गोष्टी सांगतो पुढे चालून ती व्यक्ती त्या गोष्टीचा गैरफायदा सुद्धा घेऊ शकते शिवाय पुढे चालून या गोष्टीवरून ती व्यक्ती आपला अपमान सुद्धा करू शकते तसेच आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर कलंक लावण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकते म्हणून आपल्या पत्नीच्या चारित्र्याविषयी किंवा मग पतीविषयी कधीच कुणाला ज्या आपल्या पर्सनल गोष्टी असतील कधी तो आपल्यामध्ये भांडणं होत असतील वादविवाद होत असतील किंवा का बऱ्याच जणांचे काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम्स असतात तर या ज्या गोष्टी आहेत या कधीच कुणामध्ये आपण सांगू नयेत त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपली संपत्ती लोकांना हे जाणून घेण्याची फार उत्सुकता असते की आपली इन्कम किती आहे आपण त्यांना सरळ उत्तर नाही दिले तरी ते दुसऱ्या मार्गाने जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात हे अनुभव प्रत्येकाला येत असतील खरंतर कधी कुणाला कुणाची इन्कम विचारू नये परंतु हे बऱ्याच लोकांना समजत नाही आणि ते आपल्याला विचारत असतात तर कधीही कुणासमोर आपली जी इन्कम आहे ती सांगू नये कारण या गोष्टी जेव्हा आपण अगदीच दूरच्या व्यक्तीसोबत शेअर करत असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगल्या भावना असून सुद्धा कदाचित आपली संपत्ती किंवा मग आपला पगार इन्कम जर जास्त असेल तर मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना निर्माण होऊ शकतात त्याच्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत तुमचं इन्कम किती आहे तुमची संपत्ती किती आहे तर या गोष्टी कधीही कुणासमोर शेअर करू नये परंतु नवरा बायकोमध्ये या गोष्टींमध्ये पारदर्शता नेहमी असावी त्याच्यानंतर घरातील रहस्य किंवा मग घरातील काही गोष्टी ज्या की आपण खूप इम्पॉर्टन्स मानत असतो परंतु कधी कधी आपण थोड्याशा दूरच्या व्यक्तीला पण हे दाखवत असतो घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याला घरातील आपले कानेकोपरे दाखवण्याची गरज नसते आपले विश्वास पात्र लोक सोडली तर प्रत्येक कोपरा हा बाहेरच्या व्यक्तीला दाखवत बसू नका किंवा मग सांगत बसू नका कदी -कदी की आमचं असं आहे आमचं तसं आहे याचासुद्धा आपल्याला कधी कधी वाईट परिणाम बघायला मिळू शकतो त्याच्यामुळे खूप जवळचे नातेवाईक असेल असतील किंवा मग आपले खूप विश्वासपात्र व्यक्ती असतील तर अशाच व्यक्तींसोबत या गोष्टी शेअर करत जा त्याच्यानंतर आपल्या वैयक्तिक जीवनातील काही गोष्टी आपल्या मित्रांसोबत किंवा मग आपल्या नातेवाईकांसोबत आपण कधी कधी शेअर करत असतो अशाने आपल्याला असं वाटतं की आपलं मन हलकं होतं असा आपला तर कळतो पण असे केल्यानंतर कधी कधी पस्तावा सुद्धा येऊ शकतो घरातील गोष्टी नेहमी घरातच राहू द्या आपल्या कुटुंबातील लोकांचे स्वभाव त्यांचा आपल्याला आवडत नसलेल्या गोष्टी आपापसातील आप भांडणे हे कधीही बाहेर शेअर करू नका अशी लोक मदत तर करत नाही परंतु वरून मजा घेत असतात आणि इतर चार लोकांमध्ये सुद्धा त्याची थट्टा मांडत असतात त्याच्यामुळे या गोष्टी जर आपण शेअर केल्या तर आपल्याच घराची बदनामी होणार आहे किंवा मग आपल्याच एखाद्या सख्या व्यक्तीची बदनामी होणार आहे त्याच्यामुळे कधीही आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीबद्दल बद्दल दुसऱ्या परक्या व्यक्तीसोबत अशा गोष्टी बोलणं शक्यतो टाळा त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे दान पुण्य किंवा मग सेवा आपण जे काही दान करत असतो त्याला गुप्त ठेवलं तर त्याचा लाभ मिळत असतो गुप्त दान केल्याची नोंद देवाकडे असते म्हणून स्वतःचे कौतुक करण्याने त्या दानाचे फल निष्फल होऊन जातं त्याच्यामुळे मंदिरात दान करा गरिबांना जेवू घाला अनेक पुण्य कामं करा पण याचे स्वतःच्या तोंडून व्याख्यान करू नका किंवा मग कुणाला सांगत बसू नका त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे गुरुमंत्र साधना किंवा मग तप जर आपण एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली असेल आणि त्यांनी आपल्याला काही मंत्र दिले असेल तर ते नेहमी गुप्त ठेवावे गुरुमंत्र अनेक प्रकारचे असतात जसे कोणी आपल्याला काही ज्ञान दिले असतील किंवा काही कला शिकवली असेल तर ते गुरुमंत्र असतात या व्यतिरिक्त आपण एखादी साधना ध्यान किंवा मग तप करत असाल तर ते गुप्त ठेवा नाहीतर ते निष्फळ ठरत असतं त्याच्यानंतर मन की बात मनात अनेक अशा गोष्टी येत असतात आपली अनेक स्वप्न असतात जे जाहीर केल्याने आपण संकटात पडू शकतो आपल्या मनाची गोष्ट जाहीर केल्याने आपण इतरांचा क्रोध किंवा द्वेषभावनांच्या सुद्धा आहारी जाऊ शकतो मनात हजारो विचार उत्पन्न होत असतात पण बुद्धिमान त्यातील योग्य तोच विचार जाहीर करत असतात जसं की बघा आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची आहे आणि आपण ते चार लोकांमध्ये मोठ्या मोठ्याने सांगू लागलो की हो मी हे घेणारच आहे मी हे करणारच आहे आणि कधी जर या गोष्टी आपल्याकडून शक्य झाल्या नाही बऱ्याच वेळा काही काही प्रॉब्लेम्स येत असतात आणि त्याच्यामुळे आपली गोष्ट जी आहे जसं की तुम्हाला गाडी घ्यायची असेल घर घ्यायचं असेल या गोष्टी जर आपण कुणाला सांगितलेल्या असतील आणि बरेच प्रॉब्लेम्समुळे त्या जर आपल्याला शक्य झाल्या नाही असं नाही आहे की कुठली गोष्ट तुम्ही म्हटला आज घ्यायची आणि ती आज आपल्याला घेताच येईल असं नसतं तर त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ना त्या घेतल्यानंतर शेअर करा कारण घेतल्यानंतर त्या गोष्टी सर्वांना माहीत होणार आहे परंतु त्याची अगोदरच वाच्यता केल्यामुळे लोकांच्या दृष्टीमध्ये सुद्धा आपण येत असतो आणि त्याच्यामुळे अशा गोष्टी जर आपल्याकडून शक्य झाल्या नाही तर कुणीतरी आपला अपमान आप करणार की हे तुला शक्य झालं नाही ते तुला शक्य झालं नाही यापेक्षा वस्तू किंवा गोष्टी केल्यानंतरच दाखवून द्या की हो मी हे केलेलं आहे अगोदर आपण हे सांगण्याची काहीही गरज नसते तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या प्रत्येक व्यक्तीने स्त्री असो किंवा मग पुरुष कुणाशीही शेअर करू नयेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद